पण आपल्याला असं लक्षात येईल की असे जर का गुरु म्हणून आपल्याला कोणी भेटले नसते तर आज आपलं जीवन हे विफळ झालं असतं, कुठेतरी भरकटत गेलं असतं, एखादा दोरा तुटलेल्या पतंगासारखं भरकटत गेलं असतं. परंतु आज आपण ज्या स्थानावरती आहोत ती कुठल्या ना कुठल्या तरी गुरूंचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत, कुठल्या तरी गुरूंचे आपल्यावरती उपकार आहेत, आणि म्हणूनच आपण या स्थानावरती येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणून अध्यात्म मार्गामध्ये गुरुचं महत्व अनन्य साधारण आहे. आपल्याकडे ते गाणं नाही का म्हटलेलं, ते अतिशय सुधीर फडक्यांचं प्रसिद्ध गाणं आहे बघा, गुरु विण कोण दाखविल वाट, असं ते गाणं आहे. आणि दुसरं गाणं आहे एक की गुरु विण नाही दुजा आधार, गुरु विण नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता तोच नेतसे पार, गुरु विण नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता तोच नेतसे पार. म्हणून गुरूंची जीवनामध्ये आवश्यकता आहे, रोजच्या जीवनामध्ये, मग शिक्षणामध्ये, इतर क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी चांगला गुरु मिळणं हे खूप आवश्यक आहे, खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून गुरुलाच माऊली म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे, गुरुलाच परमेश्वर म्हटलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर कर्ता आणि करविता तोच गुरुच असं म्हटलेलं आहे. आणि खरोखरी जीवनामध्ये माऊली, परमेश्वर, कर्ता, करविता हा जो कोणी असतो ना तो गुरुच असतो. म्हणून या गुरु पौर्णिमेला गुरूंचं स्मरण करणं, गुरूंचं पूजन करणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं हे तुमच्या माझ्यासारख्या अनेक शिष्यांचं परम कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आपण आपल्या गुरूंना कधी विसरता कामा नये. अहो, ज्या शिडीवरनं आपण वरती चढून गेलो आणि एकदा वरती पोहोचल्यानंतर त्या शिडीला कधीही विसरायचं नाही. जो विसरतो तो कृतघ्न आणि जो लक्षात ठेवतो तो कृतज्ञ. आपल्याला जीवनामध्ये साधना करायची आहे, आपल्याला जीवनामध्ये काही साध्य करायचं आहे, तर आपल्याला कृतघ्न बनून चालणार नाही, आपल्याला कृतज्ञ बनलं पाहिजे. आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. गुरुच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी भाग्याच्या असतात. एखाद्या गुरुला चांगला शिष्य मिळणं हे गुरुचं सुद्धा भाग्य असतं, आणि एखाद्या शिष्याला चांगले गुरु मिळणं हे सुद्धा त्या शिष्याचं भाग्य असतं. एखादा शिष्य जो असतो ना तो आपल्या जीवनाचं सर्व श्रेय, कर्तृत्व, यश हे सगळं आपल्या गुरुला देऊन टाकतो. कित्येक संप्रदायामध्ये गुरूंचं नाव घेतल्याबरोबर आपल्या उजव्या कानाला असा हात लावतात की बाबा पवित्र व्यक्तीचं नाव, श्रेष्ठ व्यक्तीचं नाव घेतल्याचा तो एक भाव आहे. म्हणून चुकूनही गुरूंचा नावाचा उच्चार करू नये असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. गुरुजी म्हणावं, गुरु म्हणावं, महाराज म्हणावं, आदरणीय त्यांच्याबद्दल वाक्य आपल्या मुखामध्ये यावं, त्यांच्या नावाचा कधीही शिष्यांनी कुठेही उच्चार करू नये. बघा तुम्ही अनेक परंपरामध्ये, संगीत परंपरामध्ये आपल्याला लक्षात येईल की मोठमोठे गायक त्यांनी त्यांचं ज्यांच्याकडे तालीम झाली, ज्या गुरुंनी त्यांना गाणं शिकवलं, संगीत शिकवलं, त्या गुरूंचं नाव घेतलं तरी ते आपल्या कानाला हात लावतात. म्हणजे त्या गुरुबद्दल त्यांचा अत्यंत पवित्र असा भाव त्यातनं व्यक्त होतो. म्हणून मी जे काही आहे ते मी आहे ते गुरुनी मला घडवलेलं आहे, माझा मी घडलेलो नाहीये हे नक्कीच. असं आपलं आपण स्वतःचा कोण गुण घडू शकतं? कुठला जीव जन्माला आल्यानंतर आपला आपण घडेल? आपल्याला जर काहीच घडवलं नाही, कोणीच काही मार्गदर्शन केलं नाही तर आपण घडू का? आपल्याला काही समजेल का? तर त्याचं उत्तर शून्य असं आहे. कोणीतरी आपल्याला घडवलंय, कोणीतरी आपल्यावर उपकार केलेले आहे, आणि कोणीतरी आपल्याला आपलंसं केलेलं आहे, म्हणून आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. अन्यथा ही गोष्ट होणं शक्य नाही. म्हणून प्रत्येक शिष्याला खरोखरी कृतज्ञता भाव हाच आहे की आपलं समर्पण गुरुच्या कडे किंवा गुरूंच्या चरणावरती आपलं यश समर्पण करणं
हे प्रत्येक खऱ्या शिष्याला आवडत असतं आणि तेच योग्य आहे. गुरु एकदा आपल्या जीवनामध्ये समोर जर का आले एखाद्या शिष्याच्या, तर शिष्य जो आहे तो शिष्य स्वतःच अस्तित्व विसरून जातो, तो स्वतःला विसरून जातो. त्याला असंच वाटायला लागतं की आता आपलं काय, आपण नाहीच, गुरु काही आहे ते सर्वस्व आहे आपलं, आपण विचारच करायचा नाही. एक शिष्य मला म्हटले होते की यदि मेरे गुरु ऐसा कहेंगे कि पांचवे माले से कूद जा बेटा नीचे, तो मैं कुछ भी नहीं सोचते हुए दूसरे सेकंड में मैं कूदा हुआ सब पूरा विश्व देखेगा. कुछ भी सोचना नहीं है, गुरु ने बताया करना है. असा दृढ विश्वास म्हणून ते गाणं नाही का सुरेश वाडकर नेहमी म्हणतात बघा, गुरु परमात्मा परेशु, आणि तिथे पुढे एकनाथ महाराजांनी शब्द ठेवला आहे, गुरु परमात्मा पण आहे, गुरु परमात्मा आणि परेशु पण आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, असा ज्यांचा विश्वास आहे तेच खरे शिष्य, नाहीतर गुरूंच्या विषयी संशय घेणारे. म्हणून समर्थांनी पण सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, एकदाच गुरु पारखायचा, गुरु शिष्य पार, गुरु पारखताना सुद्धा परीक्षा घेऊन पारखा, शिष्य पण पारखताना परीक्षा घेऊन पारखा. पण एकदा मात्र गुरुला पारखून घेतलं आणि गुरु मानलं की सर्वस्व 100% समर्पण करा, मग मात्र मागे वळायचं नाही. तसं शिष्याला एकदा आपलं असं केलं, त्याची परीक्षा घेऊन एकदा गुरुनी स्वीकारलं की गुरुलाही मग मागे फिरता येत नाही, त्या शिष्याचं कल्याण करावंच लागतं. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात करावं लागेल, पण कल्याण हे करावंच लागेल, त्याशिवाय गुरूंची सुद्धा सुटका नाही, लक्षात ठेवा. प्रणाम गुरुदेव जी को वारंवार, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वर गुरु परब्रह्म अपार, एक परब्रह्म रूप चतुर्धर लीला करत विहार, ब्रह्म रूप हो वेद प्रकट कर रचो सकल संसार. म्हणून प्रणाम गुरुदेव जी को वारंवार, एकदा नाही सतत सतत आम्ही प्रणाम करू. कारण का, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वर गुरु परब्रह्म अपार, गुरुच ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मा काय करतात, या सृष्टीमध्ये सृजन करतात, निर्माण करतात, आपल्या शिष्याच्या ठिकाणी निर्मितीचेही कार्य गुरु करत असतात, म्हणून गुरु ब्रह्मा आहे. एखाद्या ठिकाणी शिष्याच्या ठिकाणी साधनेची निर्मिती झाली, त्याची साधना सुरू झाली की त्या शिष्याला सांभाळावं लागतं, या जगताला सांभाळण्याचं काम, त्याचं पालकत्व घेण्याचं काम हे भगवान महाविष्णूंचं आहे. आणि शिष्याची जशी साधना चालत राहील, तो त्या साधना करत राहील, तसा त्या साधन काळामध्ये त्याला सांभाळणं हे विष्णूंचं कामही सद्गुरु करत असतात. आणि म्हणून एका अर्थाने साधना शिष्याच्या मनामध्ये बुद्धीमध्ये शरीरामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये निर्मिती करण्याचं ब्रह्मदेवाचं काम गुरु करतात, म्हणून गुरु ब्रह्मा आहे. त्या शिष्याला सांभाळण्याचं काम साधन काळामध्ये जे करतात ते विष्णूचं कामही करतात, म्हणून गुरु विष्णू पण आहेत. आणि या संपूर्ण या ब्रह्मा या संसारामध्ये असलेली जी माया आहे, या मायेपासून त्याला मुक्त करण्याचं काम शंकरांचं जे संहाराचं कार्य आहे, या मायेचा आणि मोहपाशांचा संहार शंकर बनून महादेव बनून गुरु करतात, महेश्वर बनून करतात. आणि म्हणून गुरु साक्षात गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा, म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा तिघांचंही कार्य एकटे गुरु आपल्या जीवनामध्ये करत असतात. म्हणून गुरु परब्रह्म, बर एवढं करून गुरूंची महती इथे संपली नाही, तर या तीनही देवांच्या मागे कुठली तरी एक शक्ती आहे की जी शक्ती
तीन गुणांच्या पलीकडे असलेले निर्गुण निराकार ईश्वरीय शक्ती आहे, आदी शक्ती आहे, ती शक्ती तीन गुणांचा आश्रय करते, सत्व रज आणि तम, आणि त्या गुणांचा आश्रय करून ती शक्ती सत्वाच्या रूपाने विष्णूंकडनं कार्य करून घेते, रजाच्या गुणांनी ब्रह्मदेवांकडनं काम करून घेते, तीच शक्ती तमो गुणाचा कार्य शिवशंकरांकडनं करून घेते। म्हणून आपण अथर्वशीर्षामध्ये सुद्धा म्हणतो, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी एक आदी शक्ती आहे, त्यालाच आपण म्हणतो परब्रह्म, त्यालाच आपण म्हणतो परमात्मा, त्यालाच आपण म्हणतो ईश्वर। मग गुरु हे काही केवळ ब्रह्मा विष्णू महेश एवढ्यापुरते सीमित किंवा मर्यादित नाहीये, तर या सत्व रज तम ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनाही शक्ती देणार जे ईश्वरीय निर्गुण निराकार तत्व आहे तेच परब्रह्म म्हणजे आमचे सद्गुरु आहेत। म्हणून नाथ महाराज सुद्धा आनंदाने म्हणतात आपल्या अभंगामध्ये, गुरु परमात्मा परेशु, अहो ते म्हणतात परमात्मा हे गुरु, पण परमात्मा एवढं म्हणून त्यांना समाधान नाही झालं गुरुला परमात्मा म्हणून, परेशु त्याच्याही पलीकडचा महापरमात्मा म्हणजे सद्गुरु आहेत असं आपल्याला एकनाथ महाराज सांगतात। आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोकही आपल्याला सांगतो, म्हणून गुरु परब्रह्म अपार, गुरु हे परब्रह्म आहे, आणि एक परब्रह्म रूप चतुर्धर, याच परब्रह्मानी चार रूप घेतलेली आहेत, ते चार रूप म्हणजे ही ब्रह्मा विष्णू महेश आणि परब्रह्म, ही चार रूप घेतलेली आहेत। आणि लीला करत विहार, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तेच तत्व या गुरु रूपाने लीला करत आहे। म्हणून ब्रह्म रूप हो वेद प्रकट कर रचो सकल संसार, आणि म्हणूनच या ब्रह्म रूपानी या गुरुदेव गुरु तत्वानीच काय केलं तर वेदांची रचना केली आणि या संपूर्ण संसाराचीही रचना त्यांनी केली। रचो सकल संसार हे त्याच ईश्वरीय शक्तीनी कार्य केलेलं आहे, आणि म्हणून गुरूंची महती आपल्या जीवनामध्ये खूपच आहे। विष्णू रूप हो दृष्ट रुलावत प्रलय करे संहार, अचल राम मुमुक्षुके कारण सद्गुरु मूर्तीले धार। म्हणून जीवनामध्ये चांगला गुरु भेटल्यानंतर ज्या अडचणी कोणत्याही अडचणी निर्माण आपल्याला होतच नाहीत, सहजगत जीवन आपलं होऊन जातं, सहजगत्या जीवन आपलं होऊन जातं, जीवन खरंच आपल्याला सहज आहे हे सांगणारे सुद्धा आपल्याला गुरुच असतात। कारण आपण जीवन खूप असं जड बनवून ठेवलेलं असतं, हे ते अमुक तमुक आणि आपल्याला कुठेतरी आपण बांधून घेतलेलं असतं, पण एवढं बांधून घेण्याची आवश्यकताच काही नाहीये, जीवन हे सहज आहे सरल आहे हे सांगायला सुद्धा आपल्याला कोणीतरी गुरूंचीच आवश्यकता आहे, नाही तर आपलं जीवनच जड होऊन जाईल। मग आपण जड झालो याच्यामध्ये काय विशेष, या जडत्वातनं हलकेपणा निर्माण करण्याकरता तर जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे। म्हणून गुरुच विष्णू रूप हो दृष्ट रुलावत, विष्णू कसं करतात या जगाचा संहार, तर त्यांनी सांगितलं दृष्ट रुलावत म्हणजे जशी डोळ्याची पापणी लवते आपली, किती वेळ लागते कसा डोळे मिटले जातात, तेवढ्या वेळामध्ये या सगळ्या विश्वाचा संहार ती शक्ती करून टाकते। अचल राम मुमुक्षुके कारण सद्गुरु मूर्तीले धार, म्हणून असा जरी संहार या जगताचा झाला तरी अचल राम ईश्वरीय तत्व तसंच राहतं, म्हणून तेच परब्रह्म तत्व आहे। असा विश्वास प्रत्येक गुरु शिष्याचा असतो की गुरु माझे म्हणजे माझं सर्वस्व आहे, एकदा गुरु माझ्या जीवनामध्ये आहेत म्हणजे शिष्य निर्धास्त असतो, त्याला निर्धास्त झोप लागते, तो कशाचीही चिंता करत नाही कारण त्याला नक्की माहिती आहे आता माझे गुरुच माझं पालन करतायत,
तेच माझ्यावरती लक्ष ठेवत आहेत, का मी चिंता करायची आता, आता माझी चिंता तेच वाढा। म्हणून गुरुंना काय म्हटलेलं आहे जीवनामध्ये, तर गुरु हे कामधेनू सारखे आहेत। कामधेनू जसं या कामधेनूकडे कशाचीच कमतरता नाही, आणि कामधेनू जर का जवळ असेल आणि कल्पवृक्ष जर का जवळ असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची डिमांड करावीच लागत नाही, आपल्या मनात येण्याची हे अवकाश की लगेचच ती गोष्ट आपल्याला प्राप्त करून देणाऱ्या या ही दोन स्थान आहेत, त्यापैकी एक कामधेनू म्हणजे गाय आणि कल्पवृक्ष। तर म्हणून कामधेनू ची उपमा गुरुंना दिलेली आहे त्यांच्याकडे। म्हणून म्हणतात जयास कामधेनू माये तयास अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्ते लाहे ये ग्रंथी, हा ठावो वरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंत श्री गुरु राये। म्हणून माऊली असं म्हणतात की मला माहिती माझे गुरु कामधेनू आहेत, म्हणून ते मला कधीच काही कमी पडू देणार नाहीत, हा माझा दृढ विश्वास आहे माझ्या गुरूंवरती। आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर असं म्हणतात की माझ्या जीवनामध्ये साधनेमध्ये काही जरी गोष्ट कोणती एखादी कमी पडत असेल तर त्याची उणीव आपले गुरु निश्चितपणे भरून काढतील, आणि हा विश्वास या मागे शिष्याचा आहे। माऊली ज्ञानेश्वरांचा सुद्धा आपल्या गुरूंवरती विश्वास आहे। आणि म्हणून गुरूंची सेवा करावी तरी कशी, हे सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनीच आपल्याला सांगितलं, आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं माऊली माऊलींनी। कसं म्हणतात माऊली असं म्हणतात की जिवंतपणी मी गुरूंची सेवा करीनच करीन, पण मरणानंतरही माझं शरीर गुरूंच्या उपयोगी आलं पाहिजे। ये शरीर ये चिये माती मेळवीन तिथे क्षिती असं म्हणतात। म्हणजे जीवनामध्ये हा जीव असताना शरीर असताना तर मी गुरूंची सेवा करेनच, पण मरणानंतरही मला माझी गुरुची सेवा करता आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे। लहान मूल जसं आईचं दूध पिताना तिच्या अंगाशी झटत असतं, त्यामुळे त्या आईला राग येत नाही। एखादं वासरू गायीचं दूध पित असतं ते सारखं ढुशा मारत असतं दूध पिताना, म्हणून ती गाय त्याला लात नाही मारत, किंवा गायीला राग येत नाही, उलट ती त्याला प्रेमाने अजून जास्ती चाटते, अजून जास्ती त्याच्यावरती वात्सल्याचा प्रेमाचा वर्षाव करते। तस आणि उलट त्या गायीला त्याच्या ढुशा मारण्याने उलट जास्तीच पाहणा फुटतो, त्याप्रमाणे शिष्याच्या या सतत सहवासाने शिष्याने विचारलेल्या आध्यात्मिक प्रश्नांनी या गुरूंच्या प्रेमाला सुद्धा पाहणा फुटत असतो, प्रेमाचं भरतं येत असतं, आणि त्यातूनच त्या शिष्याचं कल्याण होत असतं। म्हणून या गुरूंचं आणि शिष्याचं नातं विश्वात्मक आहे, आणि खरोखरी ते विश्वचित बनत जात। गुरूंना आपण अनेक उपमा देतो, त्या सर्व उपमा तरी सुद्धा कमीच वाटतात, कारण सर्व उपमांच्या मध्ये जर का आपण बघितलं तर काही ना काहीतरी आपल्याला कमीच वाटत, कारण गुरुचा महिमाच असा आगाध आहे की काय त्याला नाव दिल्यानंतर त्यांचं परिपूर्णत्व त्या नावामध्ये येईल। कोणत्याही शब्दांनी जरी त्यांची स्तुती केली तरी ती कमीच वाटते आपल्याला, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींमधनं या गुरूंच्या बद्दल आपलं प्रेम व्यक्त होत असत। म्हणून गुरु हेच परिपूर्ण आहेत, गुरुच परमात्मा आहेत, आणि गुरुच पुरुषोत्तम आहेत, परिपूर्ण आहेत, आणि त्यांच्या सहवासामध्ये असल्या आल्यामुळे तेच आपलं हित पाहत असतात। जसं चंदनाच्या झाडाच्या आसपास असणाऱ्या इतर झाडांना आपोआप चंदनासारखा वास लागतो, तसा गुरूंच्या सहवासात असणाऱ्या अनेक शिष्यांना आपोआप त्यांच्या सहवासाने त्यांचे संस्कार प्राप्त होतात, ज्ञान प्राप्त होतं। आणि म्हणून जीवनामध्ये
चांगला एक गुरु मिळणं खूप आवश्यक आहे. अध्यात्म श्रवणाची आवश्यकता आहे. इतकंच नव्हे तर या गुरूंच्या बद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता भावही असणं आवश्यक आहे. म्हणून सद्गुरु पूजनाचा हा दिवस आहे. गुरूंची पूजा मी सांगितल्याप्रमाणे व्यक्तीची पूजा नाहीये, तर ती त्या देहातल्या तत्वाची पूजा आहे, त्या ब्रह्मज्ञानाची पूजा आहे. आणि म्हणून गुरु पौर्णिमेला एक शब्द आपल्याकडे फार महत्वाचा म्हणतात, व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं. म्हणून वसिष्ठ मुनींचा नातू पराशर ऋषींचा मुलगा वेदव्यास यांचा जन्म झाला, त्यावेळेला ते तेजपुंज होतेच, पण जन्मल्यानंतरही त्यांना बोलताही येत होत, आपण तपस्येसाठी वनात जात आहोत असं त्यांनी जन्मल्याबरोबर लगेच आईला सांगितलं. आणि लवकर त्याची आई पण त्याला असं म्हणते की तू लवकरच तपस्येसाठी जा, आणि तू तपस्येसाठी जातच आहेस, मग माता पित्यांची तू सेवा कधी करणार? तर त्यावेळेला या वेदव्यासाने आपल्या आईला सांगितलं, तुला ज्या ज्या वेळेला माझी आठवण येईल, महत्वाचं काम असेल, त्यावेळेला निश्चितपणे मी तुला भेटायला येईल. आणि नंतर व्यास महर्षी बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्यासाठी गेले, आणि तिथे राहिल्यामुळे त्यांचं बादरायण हे नाव पडलं, आणि दुसरं द्वैपायन म्हणून त्या व्यासांचं नाव ठेवलं गेलं. वेदांचा अभ्यास करून त्यांनी केला म्हणून त्यांना वेदव्यास असं म्हटलं जातं. अथांग सागर भक्तीचे आचार्य, ज्ञानाची पराकाष्ठा आणि कवित्व असे गुण असलेल्या त्यांच्या इतका दुसरा कवी या जगामध्ये अद्याप कोणी झालेला नाहीये. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं जातं, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, सगळ्या गोष्टींना स्पर्श व्यासांनी केलेला आहे. म्हणून आषाढ शुक्ल पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं. सर्वात मोठी पौर्णिमा आषाढाची पौर्णिमा आहे, कारण परमात्म्याचं ज्ञान आशीर्वाद या पौर्णिमेला आपल्याला प्राप्त होतो असं प्रत्येक शिष्याची श्रद्धा आहे. मनुष्याला ज्ञानाची लालसा आहे, आणि ज्ञान मिळवण्याची प्रत्येक जीवाला आसक्ती आहे, आणि तोपर्यंत ब्रह्मज्ञानी गुरूंचं पूजन या जगामध्ये होतच राहणार असं या गुरूंचं वेगवेगळ्या याच्या दृष्टीने आपण एक विचार आपण करण्याचा आहे.